नमस्कार ओम साई राम। साई की कहानी साई भक्तों के संग आज के इस कार्यक्रम में हम सभी साई भक्तों का स्वागत करते हैं। शिरडी के पावन भूमि में महाराष्ट्र राज्य के जिला सातारा के करहार तहसील से श्री साई बाबा पालखी सोहरा का आयोजन किया गया था। इस पालखी को 21 साल पूरे हुए। भारत के हर राज्य से शिरडी साई बाबा का दर्शन के लिए पालखी आती है, लेकिन श्री दत्तात्रेय जयंती उत्सव के शुभ अवसर पर श्री क्षेत्र शिरडी से करहार पालखी का आयोजन किया गया था। पालखी का आरम्भ रविवार दिनांक 5 दिसंबर 2021 से शुरू होकर शनिवार दिनांक 18 दिसंबर 2021 को संपन्न होगा। इस पालखी का आयोजन पालखी अध्यक्ष श्री उदयस देसाई पाटिल इन्होंने किया था। इस पालखी का स्वागत साई भक्त होटल केबिस ग्रैंड के संचालक श्री दिलीप भाऊ वक्सौरे पाटिल और उनकी पत्नी सौ प्रमीलाताई दिलीप भाऊ वक्सौरे पाटिल इन्होंने तय दिल से किया। साई प्रवाह टीवी शिरडी से पूजा। बाबा सर्वत्र आहेत, जल स्थल काष्ट पाषाण असं एकही ठिकाण नाही की जिथं बाबा नाहीत। आणि या बाबांचा विचारांचा वसा, हा वसा देण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी तुमचे अध्यक्ष उदयसिंग देसाई साहेब हे करीत आहेत। बाबांचं खूप पुण्याचं काम ते करीत आहेत। सर्वप्रथम त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन करूया। आमचे दिलीप भाऊ वाक्चौरे हेही उदय भाऊ सारखे एकदम सोशल आहेत, ते एक उत्कृष्ट बिझनेसमॅन आहेत, परंतु शिर्डीमध्ये शिर्डीचे जे फाउंडेशन आहे, शिर्डी फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन त्यांनी स्थापन केलं, जे बाबांचे भक्त आहेत, जे बाबांकडे येतात, विचार घेऊन येतात, त्यांची सेवा करण्याचं काम ते करतात। बाबांच्या भक्तांची सेवा करण्याचं काम हे शिर्डी फाउंडेशन करतं। म्हणून दिलीप भाऊंसाठी एकदा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन करूया। आलेल्या सर्व भक्तांचं या ठिकाणी स्वागत करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, शिर्डीच्या वेगवेगळ्या भागामध्ये असणारे जे काही पिलर्स आहेत त्यांच्यासाठी योगदान देणं ही सगळ्यात महत्त्वाचे काम करत असतात। नुकतंच त्यांनी एक साईका आधार नावाची अतिशय सुंदर संकल्पना आम्ही सर्वांनी सुरू केली। साईका आधार एक हात मदतीचा। कोविडचा काळ आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचं संकटांना सामोरं जावं लागलं, परंतु या काळात सुद्धा बाकीच्या सर्वांनी ज्याला गरज आहे त्याला गरज करण्याचं काम केलं। एक हात मदतीचा, एक एक रुपया जरी दिला तरी पण असे काही मुलं असतात की ज्यांना 10 रुपयाची पेन्सिल पेन घेणं सुद्धा आवड असतं। एक छोटंसं काम केलं। कर्म हा बडा सिद्धांत आहे, आणि म्हणून या सिद्धांताला अनुसरून या ठिकाणी दिलीप भाऊ काम करतात, देसाई साहेब काम करतात। तुमचे पुण्यात्मते आहेत, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहेत, त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। साई सुमरण साई भजन संध्या नावाचा आमचा हा ग्रुप आहे। मला या ठिकाणी साई भजन काही ऐकवणार आहेत, त्यांचं एकदा टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करा, त्यांना प्रोत्साहित करा, जेणेकरून भक्तीच्या स्पंदनात आणि बाबांच्या वंदनात तुमचा आनंद असाच विघ्नित होणार आहे। आणि बाबांचे हे जे विचार आहे, हेच बाबांचे विचार घेऊन तुम्ही आपल्या गावाकडे जात आहात। अनेक पालख्या शिर्डी देतात, तिथून पायी चालत इथपर्यंत येतात। ही पालखी वेगळी आहे,
ही पालखी बाबांचा विचार एकदा इथं आपल्या कुपामध्ये भरून घेते आणि तो विचार घेऊन तुम्ही तुमच्या गावाकडे जातात. खूप चांगलं काम करतात आणि खूप सुंदर असं काम तुम्ही करत आहात. त्याबद्दल तुमचं खरोखर मानावत एवढं अभिनंदन कमीच आहे. या ठिकाणी आमचे सौरंगनाथ भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या ग्रुपतर्फे सर्वांना बाई आपली जी साई वंदना आहे, साई भजन संध्या आहे, त्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करावा. तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरमील, तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरमील. साई बाबा शिर्डीला पायी चालत येईल, 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 साई बाबा शिर्डीला पायी चालत येईल. Thank you.